विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आज आपण मिसेलिनियस एक्सरसाइज 2 सोडवून पाहतोय। तर यातला जो क्वेश्चन नंबर 5 आहे तो आपण सोडवून पाहणार आहोत आज। तर यापूर्वीचे जर क्वेश्चन आहेत, जे क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 ते जर तुम्हाला पाहिजे असतील ना, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तेव्हा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही यापूर्वीचे क्वेश्चन पाहू शकताय। आता आपण क्वेश्चन नंबर 5 ला सुरुवात करूया। तर बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हटलंय। इन क्वाड्रिलेटरल एबीसीडी साइड ए बी पैरेलल टू साइड डी सी सेगमेंट ए ई परपेंडिकुलर टू सेगमेंट डी सी इफ लेंथ ए बी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर एंड लेंथ ए इज इक्वल टू 10 सेंटीमीटर एंड एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज इक्वल टू 115 सेंटीमीटर स्क्वेअर फाइंड द लेंथ ऑफ डी सी। तर आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघा, क्वाड्रिलेटरल एबीसीडी आहे, त्यातले ए बी आणि डी सी ह्या साइड एकमेकांना पॅरलल आहेत, ए हा डी सी ला परपेंडिक्युलर आहे, ए बी ची लेंथ आहे 9, ए ची लेंथ आहे 10 सेंटीमीटर आणि हा जो क्वाड्रिलेटरल एबीसीडी आहे त्याचा एरिया आहे 115 सेंटीमीटर स्क्वेअर। ओके, तर बघा आणि आपल्याला डी सी ची लेंथ काढायची आहे। तर आता आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही साईड आपण काढलेली आहे ए बी, बघा ही साईड आपण ए बी म्हणूया, ए बी आणि ही साईड म्हणूया सी डी। ओके, आणि ए बी आणि सी डी एकमेकींना कशा आहेत, पॅरलल आहेत, ए बी आणि डी सी एकमेकींना पॅरलल आहेत। ओके, आता इथं आपण हा परपेंडिक्युलर दाखवूया, इथं म्हणूया ई पॉइंट घेऊया। त्यांनी म्हटले ए ई परपेंडिक्युलर टू डी सी, ए ई हा डी सी ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्रीचा अँगल करतोय। आता ए बी आपल्याला दिलेली आहे 9 सेंटीमीटर, मग इथं म्हणूया 9 सेंटीमीटर। पुढे ए ई, ए ई ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 10 सेंटीमीटर, म्हणजे ए पासून ई पर्यंत 10 सेंटीमीटर। आणि हा जो एरिया ऑफ क्वाड्रिलेटर एबीसीडी आहे त्याचा पूर्ण एरिया आहे 115 सेंटीमीटर स्क्वेअर। ओके, आता आपण यांनी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या पहिल्यांदा लिहून घेऊया। इन क्वाड्रिलेटरल एबीसीडी, एबीसीडी या क्वाड्रिलेटरलमध्ये ए बी आणि डी सी ह्या पॅरलल आहेत, साईड ए बी पॅरलल टू साईड डी सी ह्या दोघी पॅरलल आहेत। बघा जेव्हा एखाद्या क्वाड्रिलेटरच्या दोन बाजू एकमेकींना पॅरलल असतात तेव्हा तो ट्रॅपेझियम असतो, म्हणून आपण इथे लिहूया सो क्वाड्रिलेटर ए बी सी डी इज अ ट्रॅपेझियम। ए बी सी डी हा काय आहे, ट्रॅपेझियम आहे असं आपण म्हणूया, बरोबर। आता आपल्याला ए बी किती दिलेली आहे, 9 सेंटीमीटर, मग इथं म्हणूया लेंथ ए बी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर। अजून कोणती दिलेली आहे आपल्याला, ए ई दिलेली आहे। आता तुम्ही एक विचार केला तर ए ई ही या क्वाड्रिलेटरलची हाईट होती, बघा परपेंडिक्युलर आहे म्हणून ही या क्वाड्रिलेटरलची काय आहे, हाईट आहे, म्हणून आपण म्हणूया लेंथ ए ई इज इक्वल टू 10 सेंटीमीटर असं आपण लिहून घेतलेलं आहे। आता आपल्याला एरिया दिलेला आहे, बघा एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल ए बी सी डी त्याचा एरिया किती दिलेला आहे आपल्याला, 115 सेंटीमीटरचा स्क्वेअर। ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, आता आपण सोडवायला लागूया। आता एरिया दिलेला आहे आणि एरियावरून आपल्याला काय काढायचं आहे, डी सी ची लेंथ काढायची आहे, म्हणजे दोन पॅरलल साईड आहेत त्यापैकी एकीची लेंथ आहे 9, तर दुसरीची आपल्याला लेंथ काढायची। मग फॉर्म्युला काय यूज करायचा, एरिया ऑफ ट्रॅपेझियम, एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय एरिया, फॉर्म्युला काय त्याचा, 1/2 मल्टीप्लाय बाय ब्रॅकेटमध्ये सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स, फॉर्म्युला आहे हा सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स मल्टीप्लाय बाय हाईट, असा हा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा। ओके, तर आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम दिलेला आहे इथं 115, मग आपण तसंच लिहूया
वन अपॉन टू तसंच लिहूया। आता सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड, तर बघा सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड, तर आता एकाची लेंथ आपल्याला दिलेली आहे 9 प्लस दुसरी पॅरलल साइड आपल्याला दिलेली नाही, दुसरी पॅरलल साइड कोणती आहे, लेंथ डीसी। मग आपण तसंच लिहूया, असं लिहूया इथं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, आणि इथं लिहूया लेंथ डीसी, ब्रॅकेट कंप्लीट। कळलं? सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड म्हणजे दोन पॅरलल साइड आहेत त्यांचे ऍडिशन। मग एक पॅरलल साइड आपल्याला दिलेली आहे 9, दुसरी साइड आपल्याला माहित नाही, तिचं नाव तसंच लिहिलं आपण लेंथ डीसी मल्टीप्लाय बाय हाईट, हाईट किती दिलेली आहे आपल्याला 10। मग आपण इथं लिहूया 10। ओके, तर आता बघा इथं 115 तसाच राहणार, हा 2 इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर मल्टीप्लाय होणार। ओके, हा 10 इथं मल्टीप्लाय आहे, इथं डिवाइड होणार, आणि 1 इथं डिवाइड होणार, तो लिहिला नाही तरी चालणार आहे। मग इकडे काय उरलं, फक्त ब्रॅकेट मध्ये 9 प्लस लेंथ डीसी। ओके, मग आता आपण काय करूया, या ठिकाणी पहिल्यांदा याचं डिव्हिजन होते बघा, इथं 2 आणि 5 10 एकाच पाड येतात बघा, 2 1 2 2 5 10, आणि 5 ने 115 डिवाइड करूया। आता इथं 5 1 5 तसंच येणार, 5 2 10 1 उरला, 5 3 15 किती उरला इथं 23, इकडं काय उरलं 9 प्लस लेंथ डीसी। ओके, मग आता 23 तसाच राहणार, 9 इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस होणार, इकडे उरणार लेंथ डीसी। 23 मधून 9 गेल्यावर किती उरतात, 14 उरतात, म्हणजेच 14 इज इक्वल टू किती येणार लेंथ डीसी, म्हणजेच लेंथ डीसी किती आली 14 सेंटीमीटर आली, असं आपण आन्सर लिहू शकतोय। ओके, हे आहे आपलं फायनल आन्सर। तर अशा पद्धतीने मित्रांनो हे व्यवस्थित वहीत सोडवायचे। ओके, आता याच्या पुढचा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा आपण आता इथं पाहूया। आता मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 6 बघा, द डायमीटर अँड हाईट ऑफ अ सिलिंड्रिकल टँक इज 1.75 मीटर अँड 3.2 मीटर रिस्पेक्टिवली। म्हणजे एक वृत्तचिती आकाराचा, सिलिंडरच्या आकाराचा एक टँक आहे, टाकी आहे, त्या टाकीचा डायमीटर आहे 1.75 मीटर आणि तिची हाईट आहे 3.2 मीटर, आणि क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला हाऊ मच इज द कॅपॅसिटी ऑफ टँक इन लिटर। तर त्या टाकीची कॅपॅसिटी किती ते आपल्याला लिटरमध्ये लिहायचं आहे, म्हणजे त्या टाकीमध्ये किती पाणी मावेल थोडक्यात ते आपल्याला लिटरमध्ये लिहायचं आहे, आणि पायची किंमत घ्यायची आहे 22/7। तर बघा आता जेव्हा कॅपॅसिटी काढायची असते तेव्हा आपल्याला व्हॉल्यूम काढायचं असतं, आणि व्हॉल्यूम सिलिंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे बघा, तो फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच। आपल्याला पाय माहिती आहे, आर म्हणजे रेडियस काढावी लागणार आहे आपल्याला, डायमीटर वरून रेडियस काढावी लागणार आहे, आणि एच म्हणजे हाईट आपल्याला दिलेलीच आहे 3.2। ओके, मग आता आपण सोडवायला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण इथं काय दिलंय ते लिहूया, 6 नंबरचा क्वेश्चन आहे, डायमीटर दिलाय आपल्याला, मग इथं लिहूया डायमीटर इज इक्वल टू 1.75 मीटर, बरोबर। मग आपल्याला डायमीटर वरून रेडियस काढता येणार आहे, रेडियस किती असते डायमीटरच्या निम्मी असते, है की नाही, डायमीटर डिवाइड बाय 2 रेडियस असते डायमीटरच्या निम्मी, म्हणजेच 1.75/2 मीटर ही काय झाली आपली रेडियस। त्यानंतर आपल्याला हाईट दिलेली आहे, हाईट किती दिलेली आहे 3.2 मीटर। ओके, आता याच्यावरून आपण काय काढायचंय, व्हॉल्यूम ऑफ सिलिंडर काढायचंय। ओके, आणि जे व्हॉल्यूम येईल तेवढं पाणी मावणार आहे त्याच्यामध्ये, मग या ठिकाणी आपल्याला म्हटलंय काय लिहू आपण आता इथं, व्हॉल्यूम ऑफ सिलिंडर, आणि फॉर्म्युला काय लिहायचं आता, पाय आर स्क्वेअर एच, पायची व्हॅल्यू घ्यायला सांगितली 22/7 मल्टीप्लाय बाय,
रेडियस का स्क्वेर म्हटल्यानंतर 1.75/2 ही आहे आपली रेडियस, त्याचा स्क्वेर मल्टीप्लाय बाय एच, एच म्हणजे हाइट, किती आहे 3.2। ओके मग आता 22/7 तसंच लिहून घेऊया, 1.75/2 चा स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर ह्याला दोन वेळा लिहूया आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आणि पुढे लिहायचं 3.2। ओके आता हे एवढं लिहिल्यानंतर काय करायचं, आता हा डिव्हिजन करणं तसं थोडंसं अवघड वाटतं आपल्याला, आहे की नाही असं डिव्हिजन करणं। तर बघा सोपं सांगतो तुम्हाला काय करायचं, 22/7 तसंच लिहायचं, वरचा पॉईंट काढून तसंच लिहून घ्यायचं, वरचा इथला पण पॉईंट काढायचा तसंच लिहायचं, इथं 0.3.2 असंच लिहून लिहायचं। ओके आता हे असं का लिहिलंय बघा, 1.75 वरचा पॉईंट काढला, मग काय करायचं, वरती पॉईंट नंतर किती अंक आहेत, दोन अंक आहेत म्हणून खाली 2-0 वाढवायचे। ओके इथं वरती पॉईंट नंतर 2 अंक आहेत म्हणून खाली त्याच्या 2-0 वाढवायचे। आता आपण डिव्हिजन करायला सोपं जाते बघा, आता कसं बघा, 175 आणि 200 25 पाडे आहेत 25, मग दोघांना सुद्धा 25 डिवाइड करायचं, 25 8 200, 25 8 200, 25 7 105, इथं 25 7 105, 25 8 200, है की नाही। आता इथं सुद्धा आपण करू शकतोय, 3.2 आहे तर पॉईंट काढला आपण इथला 32 झाले आणि पॉईंट नंतर किती अंक होता, एक अंक होता, एक म्हणजे 1-0 खाली लिहिला, कळलं, 1/10 म्हणजे ह्याचं साध्या फ्रॅक्शन मध्ये रूपांतर केलं। आता बघा इथला 7 गेला, इथला 7 गेला, है की नाही। आता 8 आणि 32 एकाच पाड्यात आहेत बघा, 8 1 8 8 4 32, 8 4 32 बरोबर। पुढे पुन्हा 4 आणि 8 एकाच पाड्यात आहेत, 4 1 4 4 2 8 बरोबर। पुढे इथं 2 ने 22 भागूया आपण, 2 1 2 11 2 22, आता वरती काय राहिले बघा, 11 × 7 आणि खाली राहिलंय 10 बरोबर। मग 11 × 7 = 77, 77/10 77/10 77 तसाच लिहिला आपण, 77 तसाच लिहिला आणि 1 किती 0 आहेत खाली त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1-0 म्हणून 1 अंक सोडून पॉईंट दिला, 7.7 क्यूबिक मीटर एवढा काय आला त्याचा व्हॉल्यूम आला, काय आला एवढा त्याचा व्हॉल्यूम आला। पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा, 7.7 क्यूबिक मीटर आलं पण आपल्याला त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते लिटरमध्ये किती पाणी मावेल किंवा किती त्याच्या द्रव मावेल ते लिहायचे, मग त्याचं काय करायचं आपल्याला लिटरमध्ये रूपांतर करायचे। मग या ठिकाणी आपण लिहिणार 7.7, इथं क्यूबिक मीटर, क्यूब येणार आहे व्हॉल्यूम आहे म्हणून बरोबर। मग 7.7 क्यूबिक मीटर इज इक्वल टू 7.7 आपल्याला 1000 मल्टीप्लाय करावं लागणार आहे, 1000 का, तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण 1 क्यूबिक मीटर बघा, 1 क्यूबिक मीटर म्हणजे 1000 लिटर, 1 क्यूबिक लिटर म्हणजे किती, 1000 लिटर, हे लक्षात ठेवा। मग 7.7 1000 मल्टीप्लाय करूया, इथं करून दाखवतो तुम्हाला, 77 1000 मल्टीप्लाय केल्यावर किती येतं, 77,000 येतं, पॉईंट नंतर 1 अंक आहे म्हणून 1 अंक सोडून उजवीकडचा पॉईंट दिला तर किती येतं, 7700.0 येतं, पॉईंट नंतरचा 0 घ्यायचा नाही, किती येणार मग इथं 7700 लिटर्स येणार, किती येणार 7700 लिटर्स येणार, म्हणजेच त्या टाकीमध्ये किती पाणी मावणार आहे, किती हे कॅपॅसिटी आहे त्याची, 7700 लिटर्स। मग आपण इथे लिहायचं, सो द कॅपॅसिटी ऑफ टँक इज 7700
लिटर्स। ओके, तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। ओके, आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 7, आणि त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्ही तो 7 नंबरचा क्वेश्चन डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकताय। ओके, आता आपण थांबूया। थँक्यू।